सर्वसामान्यांच्या आणि एसटी कामगारांच्या मनातील पनवेल आगाराच्या नूतनीकरणाचं काम हे लवकर सुरू करण्यात यावं अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना शनिवारी दिल्या. पनवेल आगारात एसटीच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिवशाही गाडीचं पूजन करण्यात आलं. यावेळी सर्वसामान्य माणूस हा आपल्या प्रवासासाठी इतर महागड्या पर्यायापेक्षा एसटीलाच आपलं महत्त्वाचं आणि भरोशाचं साधन मानतो. अशा एसटीला 75 वर्ष पूर्ण होत असताना चांगलं स्वरूप येत राहो अशा सदिच्छा ह्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केल्या. यावेळी आगार प्रमुख सुजित डोळस, स्थानक प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रभाकर जितेंद्र झुंजारराव, मारुती बुट्टे पवार, साईनाथ गर्जे, पूजा वाघमारे, अनिता कोळी, मंजुषा पवार यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवाशांची 75 वर्ष चांगली सेवा केल्याबद्दल आजी माजी कर्मचाऱ्यांचं प्रवाशांच्या वतीनं ऋण व्यक्त करून एसटीच्या विकासासाठी सरकारकडे तुमची भूमिका मांडण्याचा माझ्या परीने प्रयत्न करीन असं आश्वासन दिलं. तसंच पनवेल आगाराचे नूतनीकरणाचं कामाचं टेंडर निघूनही ठेकेदाराने अद्याप काम सुरू केलं नसल्याचं परिवहन सचिव पराग जैन यांची मागील आठवड्यात भेट घेऊन ठेकेदारानं काम अद्याप सुरू केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याची निविदा रद्द करून तातडीनं दुसरी निविदा काढून पनवेल आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरू करा अशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचना केली आहे. मी आपले परिवहन सचिव पराग जैन त्यांना आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं की हे टेंडर आपण काढलं आणि इतकी वर्ष त्यांनी मुदत घेतली पण त्यांनी त्याच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही, किंवा त्याचं टेंडर तुम्ही रद्द करा अशीच मागणी केली आहे. आणि नव्यानं तातडीनं निवेदन काढून या एस टी डेपोच्या पुनर्बांधणीला लवकरात लवकर सुरुवात करा अशी मागणी मी गेल्याच आठवड्यामध्ये या माननीय पराग जैन कुटुंबी यांच्याकडं केली आहे. अपेक्षा आहे लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी होईल. आज सत्कारासाठी आलोय त्यामुळे कटु बोलणं टाळतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रवाशांच्या हितासाठी जे एस टी विभाग प्रयत्न करतोय त्यासाठी तुमच्या सोबत राहत यासाठी तुमच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्याकडे तुमची भूमिका मांडण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. आज आपण माझा जो सन्मान केला आहे तो प्रशांत ठाकूरचा सन्मान नाही, या पनवेलच्या लोकप्रतिनिधीचा सन्मान आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमच्या बरोबरीनं तुमच्या सेवेमध्ये तुमची साथ सोबत करेल याची ग्वाही या निमित्तानं देतो. आणि तुम्ही या निमित्तानं जे तुम्हाला एक आनंद झालेला आहे तो आनंद काही तुमचा स्वतःच्या घरातला नाही, पण एस टीला तुम्ही परिवार मानता आणि परिवार म्हणून तुम्ही जो आनंद व्यक्त करता ते आनंदात की तुमच्या सोबत सहभागी आहे की तुमच्या बरोबरीनं या तुमच्या विकासामध्ये येणारी प्रत्येक जबाबदारी मी निश्चितपणानं उचले ती ग्वाही पुन्हा एकदा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.